शरीराची आणि चेहऱ्याची जास्त काळजी घ्यावी लागते। थंडी त्वचेतील नैसर्गिक ओलावा हिरावून घेते। या काळात बरेच लोक त्यांचे अन्न फॅट रिच फूड मध्ये बदलतात। प्रत्येक ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्यक आहे। अशा परिस्थितीत चमकदार त्वचेसाठी आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता हे जाणून घेऊया। नमस्कार, मी ऋषिका। आजच्या ब्युटी कॉलमच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता ते सांगणार आहे। पालेभाज्या, पालक, शेपू, मेथी यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज असतात। ते जीवनसत्वे अ, क आणि के आणि इतर पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहेत। व्हिटॅमिन ए मॉइश्चराइज त्वचा मिळवण्यात मदत करते, त्वचेचा रंग समतोल करते आणि मुरुमाची समस्या दूर करते। भारतीय मसाले, भारतात अनेक मसाले आढळतात आणि प्रत्येक मसाल्याचा स्वतःचा सुगंध असतो, तसेच त्याच्याशी संबंधित आरोग्य फायदे असतात। जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात चिमूटभर मसाल्यांचा समावेश केला तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे। या हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात आले, लवंगा, दालचिनी, वेलची, काळी मिरी आणि लसूण यांचा समावेश करा। यामुळे तुमची त्वचा देखील चांगली राहण्यास मदत होते। लिंबू वर्गीय फळे, संत्री, लिंबू या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते। या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेचा संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। हे तुम्हाला मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते आणि तुमची त्वचा चमकदार बनवण्यात मदत करते। सुका मेवा, सुका मेव्यामध्ये जीवनसत्वे असतात जे तुमच्या शरीराला पुरेशी उष्णता तसेच चमकणारी त्वचा देतात। बदाम, अंजीर, खजूर, अक्रोड इत्यादी सुपर फ्रुट्सचे अनेक प्रकार आहेत। सर्व सुकामेवा हे चांगले कोलेस्ट्रॉल, लोह, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, फायबर आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहेत। हे तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात। हिवाळ्यात चांगली त्वचा हवी असेल तर या पदार्थांचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा। तुम्हाला ब्युटी संदर्भात काही टिप्स हवे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। सोबतच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।